नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपला प्रिन्स कट ब्लाउजचा 5वा क्लास आहे आणि आजच्या क्लास मध्ये म्हणजे आज आपण बघणार आहोत संपूर्ण जो आपण 4थ्या क्लास मध्ये बघितलं होतं त्या ब्लाउजची संपूर्ण इथे आपण टीचिंग बघणार आहोत। तर प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये टीचिंग करताना कशा पद्धतीने टीचिंग करायचं वगैरे ते अगदी डिटेल मध्ये बघणार आहोत। बऱ्याच ताईंना जे माझे आधीचे सबस्क्रायबर आहेत त्या ताई त्यांना ऑलरेडी माहिती आहे, परंतु नवीन जर तुम्ही बघत असतील किंवा नवीन माझ्या चॅनलवरती असतील तर तुम्हाला नवीन शिकताना पण तुम्हाला याच्यामध्ये कोणत्या टिप्स वगैरे यूज करायच्या किंवा तुम्हाला ट्रिक्स कोणत्या वापरायच्या आहेत शिवताना, तर बऱ्याच वेळा आपण काय करतो 50% जितकी आपली कटिंग महत्वाची असते तितकीच 50% आपली टीचिंग सुद्धा ही खूप इम्पॉर्टंट असते। असं नाही की कटिंग झाली तर टीचिंग लगेच जमेल, तर टीचिंग मध्ये सुद्धा काही थोडंफार बदल करायला लागतात। तर ते कशा पद्धतीने कोणत्या ठिकाणी काय बदल करायचं वगैरे तर ते आपण इथे अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या सुद्धा आपल्याला इथे फॉलो करायच्या आहेत। कसं आहे, आपण जे छोट्या छोट्या टिप्स असतात त्या फॉलो करत नाही आणि त्याच्यामुळे आपला ब्लाऊज सुद्धा बिघडतो आणि ते त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। तर मी तुम्हाला बोलली होती की संपूर्ण आपलं ब्लाऊज हा टीच झाल्यानंतर तुम्हाला तो दाखवला जाईल। तर मी जो ब्लाऊज घातलेला आहे त्याच ब्लाऊजची आपण संपूर्ण टीचिंग केलेली आहे, तर तुम्ही इथे बघू शकता। आता हा ब्लाऊज आहे, थोडीशी शॉर्ट स्लीव शिवलेली, मी थोडीशी लूज ठेवलेली, मला लूज आवडते म्हणून। तर तुम्हाला लूज आवडत असेल किंवा तुम्हाला अगदी दंडाला चिपकून फिटिंग मध्ये आवडत असेल तर तुम्ही फिटिंग इथे करू शकता, ओके, तुमच्या आवडीप्रमाणे। तर इथे फ्रंट बाजूचा नेक सुद्धा आपला अगदी गोल आलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर बॅक साईडचा गळा सुद्धा आणि शोल्डर सुद्धा कुठेच आपला हा म्हणजे हालत नाही। तर इथे तुम्ही बघू शकता बॅक साईडचा जो पार्ट आहे आपला, तर कुठेही आपला डीप गळा आहे तरी शोल्डर आपलं उतरत नाही इथे। आणि त्याच्यानंतर स्लीवच्या इथे आपला जो मुंडा राऊंड आहे तिथे आपलं कुठेही फुगा वगैरे आलेला नाही। डीप गळा असून सुद्धा आपला कुठे शोल्डर उतरत नाही। त्याच्यानंतर मुंड्यामध्ये आपल्याला बॅक साईडला कुठेही फुगा वगैरे पडलेला नाहीये। तर दोन्ही साईडला आपल्याला सेम पद्धतीने आपलं इथे झालेलं आहे, इकडे सुद्धा आपला कुठेच फुगा झालेला नाहीये। आणि फिटिंगला सुद्धा उंचीला अगदी परफेक्ट आपला ब्लाऊज झालेला आहे। तर तुम्हाला जर सेम ह्याच पद्धतीने परफेक्ट ब्लाऊज जर स्टिच करायचा असेल, बॅक साईडचा गळा हा तुम्हाला माझ्यासारखा थोडासा डीपली शिवायचा असेल, शोल्डर न असं उतरता किंवा नॉट न लावता तुम्हाला जर ब्लाऊज स्टिचिंग करायचं असेल तर परफेक्ट तुम्हाला ह्या मेथडने तुम्हाला टीचिंग कटिंग करायला लागणार। आणि त्याच्याशिवाय तुमचं जे शोल्डर किंवा उतरतात किंवा बॅक साईडला फुगा पडतो किंवा मुंड्यामध्ये इथे फुगा पडतो तर ते तुमचे प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होतील जर तुम्ही हे अगदी सिरियस प्रमाणे जर व्हिडिओ बघितले तर। म्हणजे एक नंबर पासून तुम्हाला व्हिडिओ बघायचे आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला जर तुम्ही टिप्स फॉलो केल्या। आणि बऱ्याच ताईंचे कमेंट सुद्धा आलेली होती की ताई बॅक साईडचं तुम्ही कमी का घेतलं, फ्रंट बाजूचं तुम्ही 36 मापानेच काढलेलं परंतु बॅक साईडचं तुम्ही 1/2 इंच हे कमी केलं, जसं की 9 इंच न घेता तुम्ही 8.5 इंचावरती कटिंग केलं। परंतु तुम्ही इथे बघू शकता आपला हा जो असतो फुल बस्ट असतो, ओके, तर इथे आपला फुल बस्ट इथे छातीचा उभार असतो, त्याच्यामुळे हे आपलं बरोबर छातीचं जितकं माप आहे तितक्यामध्ये फ्रंट बाजूचा पार्ट हा कव्हर करून घेतो। परंतु बॅक साईडचा पार्ट आहे ना आपला हा प्लेन असतो, तुम्ही बघू शकता इथे हा भाग आपला प्लेन असतो, इथे कुठेही उभार वगैरे राहत नाही। आणि त्याच्यामुळे हा बरोबर आपला गळा शिवल्यानंतर टॉक शिवल्यानंतर तो कव्हर करून घेत असतो आणि शोल्डर बरोबर इकडे सरकतो, ओके, इकडे सरकतो। आणि त्याच्यामुळे इथे मुंड्यामध्ये आपला जो हा भाग असतो तो जास्त येत असतो। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, कटिंग करतानाच आपण ऑलरेडी कमी करून घेतलं ना तर तो प्रॉब्लेम टीचिंग केल्यानंतर येत नाही। त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की कटिंग करतानाच आपल्याला परफेक्ट अशी कटिंग करायची जेणेकरून टीचिंग केल्यानंतर ते आपल्याला प्रॉब्लेम येत नाही। तर तुम्हाला टीचिंग कशी करायची ते मी अगदी सोप्या पद्धतीने शिकवणार आहे। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं इथे टीचिंग बघणार आहोत। तर सर्व आपण जे ब्लाऊज कट करून घेतलेलं होतं ते इथे व्यवस्थित आसर बरोबर आपण चिपकवून घेतलं होतं आणि आता इथे फक्त आपल्याला टीचिंग बघायची आहे। तर सर्वात पहिल्यांदा प्रिन्सेसचा पार्ट आपल्याला जो प्रिन्सेसचा हा सेप आहे तो उलटा ठेवायचा आहे, ओके, दुसऱ्या पार्टवरती, आणि तो थोडासा कोणा हा वरच्या बाजूने आपल्याला काढायचा आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथून आपल्याला जितकी मार्जिन आपण घेतली होती तितकी आपल्याला इथे शिलाईमध्ये दाबायची आहे।
आता इथे परत आपल्याला एक डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे जितकी मार्किंग केली होती तितकंच शिलाईमध्ये आपण दाबलेलं आहे. कोणताही पार्ट आपल्याला ओढायचा नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपल्या इथे प्रिन्सेसचा पार्ट हा जोडून झालेला आहे. तर मी आता ओपन करते. अगदी परफेक्ट आपल्या इथे जोडून झालेला आहे. बाय चान्स तुमचं कधीतरी इथे एका दोन लाईनचा जर कमी जास्त होत असेल तर तो सरळ व्यवस्थित एका लेवलमध्ये दोन्ही पार्ट कट करून घ्यायचे आहेत. एका दोन लाईनचा फारसं खालच्या बाजूने फरक पडत नाही. त्याच्यानंतर हा कोणा असतो तो इथे आपल्याला व्यवस्थित मुंड्याच्या आकाराने व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. तर किंचित जोडल्यानंतर हा पार्ट थोडासा वरती येतो नॉर्मलचा एकाच लाईनचा. तर तो आपल्याला व्यवस्थित लेवलमध्ये इथे कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी कट करून घेत आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच प्रोसेसने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. म्हणजे आर्मोर राऊंडला सुद्धा व्यवस्थित शेप येतो. तर बघू शकता इथे किती सुंदर असा आपण इथे फ्रंट बाजूचा पार्ट हा जोडून घेतलेला आहे. सेम ह्याच प्रोसेसने आपण दुसरा पार्ट पण इथे जोडून घेणार आहोत. आता इथे दुसरा पण पार्ट मी इथे जोडून घेतलेला आहे. किती सुंदर असा पप आलेला आहे आपला प्रिन्सेस ब्लाऊजला. आता इथे आपल्याला हुकायची पट्टी लावायची आहे. तर आईची पट्टी मी इथे अस्तर लावून आणि तयार करून ठेवलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने व्हिडिओ जास्त मोठा होतो. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आपण कशा पद्धतीने हुकायची पट्टी तयार करतो. त्या पद्धतीने तुम्हाला तयार करायची आहे. हुकायची पट्टी तुम्ही कस्टमरच्या शिवत असतील किंवा स्वतः शिवत असतील तुम्हाला उजव्या साईडला आवडतं की डाव्या साईडला ते तुमच्यावर डिपेंड आहे. आणि ही आईची पट्टी लावतोय आपण. आईची पट्टी ही खालच्या बाजूने लावायची आहे. तर मी ते डबल शिलाई देऊन घेत आहे. आता ती वरच्या बाजूने काढायची आणि ती अशा पद्धतीने फोल्ड करायची आपल्याला इथे. इथे व्यवस्थित हुकच्या साईडने लेवलमध्ये कट करून घ्यायचं आहे आपल्याला. इकडनं पण अगदी लेवलमध्ये आपण इथे कट करून घेतलेले आहे. तर ह्याच पद्धतीने आपण खालच्या बाजूला आता इथे हातशिल्याची पट्टी लावून घेणार आहोत. तर हातशिल्याच्या पट्टीसाठी इथे मी व्यवस्थित सरळ असा कपडा स्ट्रेट कट करून घेतलेला आहे. तो मी इथे डबल फोल्ड करून घेणार आहे. आता इथे मी दापटीप देऊन घेणार आहे. आता इथे आतमध्ये फोल्ड करून आपण अगदी कडेने शिलाई मारलेली आहे. तर फ्रंट बाजूला आपला पदर असतो साडीचा, त्याच्यामुळे मी इथे आज शिलाई फ्रंट बाजूला नाही करत. तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता. आता ही बाजू सुद्धा अगदी सरळ आलेली, कुठेही खालीवर झालेला नाही आपला कोणताच भाग. तुम्हाला बघून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हुकायची पट्टी सुद्धा इथे आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर इथे माझी 7 इंचाची मला तयार पाहिजे. तर अगदी परफेक्ट येणार आहे, कुठेही कमी जास्त आपलं नाहीये. ओके, आणि कुठे कमी जास्त असेल तर तो व्यवस्थित लेवलमध्ये, एखाद्या लाईनचा कमी जास्त होत असेल तर ते व्यवस्थित शेपमध्ये इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सो मी अशा पद्धतीने व्यवस्थित लेवलमध्ये इथे कट करून घेतलेलं आहे सेपमध्ये. तर अशा पद्धतीने हा प्रिन्सेसचा पार्ट आपला तयार झालेला आहे. दुसऱ्या साईडला आता आपल्याला हुकची पट्टी लावायची आहे. आता इथे आपल्याला हुकची पट्टी लावण्यासाठी वरच्या बाजूने आपल्याला अस्तरचीच पट्टी मी इथे घेतलेली आहे. तर ती वरच्या बाजूने आपल्याला हुकची पट्टी लावायची. आईची पट्टी आपण खालच्या बाजूने लावतो म्हणजे उलट्या साईडने लावायची आणि ती वरच्या बाजूने काढायची आहे. आणि हुकची पट्टी आपल्याला वरच्या बाजूने लावायची आणि ती आतमध्ये फोल्ड करायची असते. आता इथे कपडा किती दाबायचा ते तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर कपडा तुमचं शिलाई मार्जिन साठी, हुकाईसाठी तुम्ही किती घेतलेलं आहे तितकंच तुम्हाला कपडा शिलाईमध्ये दाबायचं आहे. नंतर ती आतमध्ये फोल्ड करून आपल्याला अगदी कडेने एक शिलाई द्यायची आहे. आता खालच्या बाजूने इथे सुद्धा आपल्याला व्यवस्थित हातशिल्याची पट्टी लावून घ्यायची. सेम त्याच प्रोसेसने इथे हातशिल्याची पट्टी लावणार आहोत.
एक्स्ट्राचे धागे वगैरे असतील ते आपल्याला व्यवस्थित परफेक्ट असे कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून ब्लाउजला हे फिनिशिंग पण दिसणार आहे. आता इथे हात शिलाईची पट्टी लावून झालेली तर ब्लाउज आपला उलट सिद्ध करून घ्यायचंय आणि नंतर जो एक्स्ट्राचा धागा किंवा कपडा उरलेला असेल तो कट करून घ्यायचा. तर परफेक्ट असं आपलं इथे व्यवस्थित झालेलं आहे. आता मेन म्हणजे पॉइंट म्हणजे आपली गळा एखादी बाजू आपली खालीवर होते तर ते काय करायचं इथे आपल्याला व्यवस्थित हे बघायचंय, चेक करून बघायचंय. तर इथे नॉर्मलचं एखाद लाईनचं खालीवर झालेलं आहे तर ते व्यवस्थित लेवलमध्ये इथे कट करायचं. डायरेक्ट 1 इंच अर्धा इंच कट करायचं नाहीये, नाहीतर मग गळा हा पुढच्या बाजूने जास्त मोठा होतो. आता इथे व्यवस्थित कट करून घेतलेले आहे आपण नेक्स्ट सुद्धा तुम्ही बघू शकता. आता काय करायचं आपल्याला हे लावून झाल्यानंतर ना व्यवस्थित आपल्याला इथे एकावर एक ठेवून बघायचे. आपल्याला तुम्ही इथे बघू शकता मी एकावर एक ठेवून बघितलं तर आपलं राऊंड शेपमध्ये गळ्याचा शेप दिसतोय आणि ते व्यवस्थित बघायचंय. जर तुम्हाला इथे कमी जास्त वाटत असेल तर व्यवस्थित शेपमध्ये करून घ्यायचंय, परंतु जास्त कट करायचं नाही. त्याच्यासाठी आपल्याला ऑलरेडी परफेक्ट अशी कटिंग करायची असते. आता इथे आपला हा फ्रंट बाजूचा पार्ट आपला तयार झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. सो तुम्हाला पण ह्याच पद्धतीने ह्याच प्रोसेसने तुम्हाला पण प्रिन्सेसचा पार्ट हा इथे ह्या पद्धतीने शिवायचा आहे. ओके, आता इथे आपण घेणार आहोत स्लीव्स. तर आपली ऑलरेडी मशीनवरती जोडून घेतलेली आहे मी, ती कशी जोडायची तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे. आणि आता आपल्याला बॅक साईडचा पार्ट सुद्धा आपला नेक सुद्धा कट केलेला होता, टकची सुद्धा मार्किंग केलेली आहे, फक्त आपल्याला इथे टक शिवायचं आहे. ओके, तर तुम्ही बऱ्याच वेळा म्हणता की सुरसुरीत कपडा असेल तर त्यावेळेस टकचं जे मार्किंग असतं म्हणजे ब्लाऊज मेन फॅब्रिक आणि असतं हे आपलं व्यवस्थित शिलाईमध्ये दाबलं जात नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला ट्रिक्स सांगते इथे. ह्या पद्धतीने तुम्हाला एक सरळ लाईन शिवून घ्यायची इथे. हे बघा, इथे शिलाई मारल्यानंतर आपल्याला दाब उचलून घ्यायचा आहे आणि नंतर आपण इथे धागा हा काढून घ्यायचा सर्वात मेन म्हणजे. त्याच्यानंतर आपल्याला हा टक्सच्या इथे आपण एक एक शिलाई मारून घेतलेली आहे, म्हणजे आपला कपडा हा इकडे तिकडे होत नाही आणि टक्स पण व्यवस्थित शिवला जातो. तर इथे टक्सची मार्किंग ही आपण कमी केली होती तितकं शिलाईमध्ये दाबायचं आहे. आता इथे आपले टक्स दोन्ही शिवून झालेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता. ह्या पद्धतीने आपले शिवून झाल्यानंतर आपला इथे जो पार्ट आहे आपण कट केला होता, बघा तुम्ही 1.5 इंच आपण कट केलं होतं तरी सुद्धा लेवलमध्ये आलं, कारण बॅक साईडचा गळा आपला थोडासा मोठा आहे त्याच्यामुळे आपलं ते व्यवस्थित लेवलमध्ये येतं. आता इथे आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची, सेम आपण फ्रंट बाजूला हात शिलाईची पट्टी लावली सेम त्याच प्रोसेसने इथे पण लावायची. आता इथे आपलं व्यवस्थित ब्लाऊज हे बघा तुम्ही बघू शकता, टक शिवल्यानंतर आपला हा गळा ऑटोमॅटिक पसरला जातो ह्या पद्धतीने आणि आपलं हे शोल्डर व्यवस्थित कव्हर करून घेत असतं. त्याच्यासाठी तुम्हाला डीप गळ्यामध्ये मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही कटिंग टीचिंग केलं तर अजिबात ब्लाऊज बिघडणार नाही. आता इथे आपल्याला 1 बाय 1 या पद्धतीने तुम्हाला एक एक पार्ट ठेवून घ्यायचं आहे इथे आणि त्याच्यानंतर इथे आपण काय करणार आहोत, आता इथे शोल्डर हे शिलाईमध्ये दाबून घेणार आहोत.
आता इथे शोल्डर जॉईंट झाल्यानंतर आपल्याला मेन म्हणजे तुम्ही इथे बघू शकता हलकसं एकाच लाईनचा कपडा हा मागे पुढे झाला असेल तर तो आपल्याला व्यवस्थित इथे सरळ कट करून घ्यायचे. ओके, हे मेन पॉइंट्स आहे आपले, तर ते बघून घ्यायचे गळ्याच्या साईडने पण आणि स्लीव्हच्या साईडने पण बघायचे आहे. ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, स्लीव्ह जोडण्याआधी आपल्याला इथे तुम्ही बघू शकता मी हा जो पार्ट आहे तो आपल्याला इथे चेक करून बघायचा आहे. खालीवर झाला की नाही, आपलं हाचिल्याच्या पट्टीमध्ये कमी जास्त कपडा होत असेल तर अशा वेळेस तुम्हाला हे चेक करून बघायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता या पद्धतीने हलकस मी मार्किंग करून दाखवते. इतकंसं कपडा हा खालीवर थोडस नॉर्मलसा झालेला आहे तर तो आपल्याला इथे व्यवस्थित एका लेवलमध्ये कट करून घ्यायचा आहे. परफेक्ट असं आपण इथे कट करून घेतलेलं आहे. दुसऱ्या साईडचं पण सेम त्याच प्रोसेसने आपल्याला बघून घ्यायचंय. आता इथे तुम्ही बघू शकता स्लीव्ह आपण घेतलेली, इथं जो खोलगट बाजू आहे ती आपल्याला फ्रंट बाजूने जोडायची आहे. आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण स्लीव्ह जोडून घेतलेली, सेम ह्याच प्रोसेसने आपल्याला स्लीव्ह जोडून घ्यायची. तर स्लीव्ह जोडताना सुद्धा आपली कुठेही चून वगैरे आलेली नाहीये, तर चून कुठेच येता कामा नये अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची. परफेक्ट आपली स्लीव्ह इथे जोडली गेलेली, कुठेही कमी जास्त झालेलं नाहीये. आता दुसऱ्या साईडची स्लीव्ह सुद्धा सेम त्याच प्रोसेसने आपण इथे जोडून घेणार आहोत. आता इथे आपली दुसऱ्या साईडची पण स्लीव्ह जोडून झालेली आहे, तर आता आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एंडिंगला पायपिंग करणार आहोत आपण इथे. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी सेंटरमध्ये फोल्ड करून घेतलेले आहे, म्हणजे व्यवस्थित सेंटरमध्ये इथे एक मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि सेम आपल्याला या पद्धतीने त्याच्यावरती आपली हुकची पट्टी इथे बरोबर ठेवायची आहे आणि आईची पट्टी सोडून आपल्याला त्या मार्किंगवरती ठेवायचे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपलं हे दोन्ही बाजूच्या बाजू येत आहेत. आणि झालंच इकडे तिकडे थोड्या एका दोन लाईनचं तर ते व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे झालं तर. आता इथे माझं परफेक्ट आलेलं आहे. तर इथे स्लीव्हचं पण तुम्हाला बघू शकता, तुम्ही शिलाई मारायच्या आधी तुम्हाला हे बघायचंय 1.5 इंचापर्यंत तुमची ही शिलाई अगदी परफेक्ट येते की नाही. तर माझी अगदी परफेक्ट येते, मी लावून बघितली तर परफेक्ट येत आहे. तर आता इथे आपण शिलाई मारून घ्यायची. ओके, आणि हलकस असं शिलाई केल्यानंतर आपलं इथे एका दोन लाईनचा कपडा असा हा एक्स्ट्रा येत असतो. तर ते कोणतं पण शिलाई करा तुम्ही, इथे फिटिंग मध्ये करताना ते येतच, तर ते आपल्याला व्यवस्थित सरळ एका लेवलमध्ये कट म्हणजे कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला एका लेवलमध्ये कट करून घ्यायचंय. आता सेम त्याच प्रोसेसने आपण दुसऱ्या साईडचं पण आता इथे आईची पट्टी मी सोडून त्याच्यानंतर इथे शिलाई मारून घेणार आहे. इथं व्यवस्थित शिलाई सरळ मारून घेतलेली आहे. आता हे आपण कट करून घेणार आहोत. कट केल्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित आतून फोल्ड करून आणि त्याच्यानंतर आपल्याला एक एक शिलाई देऊन घ्यायची, नंतर फायनल फिटिंगची शिलाई आपण देणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपली सरळ एक शिलाई मारून घ्यायची, नंतर आपण फिटिंगची शिलाई इथे देणार आहोत. तर तुमचा कंबरचा घेर इथे घ्यायचा आहे आपल्याला.
तर कंबर घ्या, तुमचं इथे 7 इंच आहे, ते व्यवस्थित 7 इंचावरती मार्किंग करायचं आहे. मी 7 इंचावरती ते म्हणजे माझं 7 इंचाचं कंबर आहे, तर त्याच्यावरती मार्किंग केलं. तुमचं जे कंबर असेल त्याच्यावरती मार्किंग करायचं आहे. बाईचा घेर घ्यायचा आहे आपल्याला. तर बाई इथे मी थोडीशी लूज ठेवत असते, तर 6.5 इंचावरती मार्किंग केलं. आणि इथे छातीचं मेजरमेंट न घेता मी इथे डायरेक्ट मुंडा राऊंड वरती मार्किंग करते, म्हणजे फिटिंग ही व्यवस्थित परफेक्ट येते. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी इथे 8 इंचावरती मार्किंग केलं. आणि नंतर आपल्याला ही सरळ लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची. तर अशी स्ट्रेट लाईन माझी आलेली इथे. आता इथे मी शिलाई देऊन घेत आहे. आता परत एक शिलाई आपल्याला साईडने म्हणजे 2-3 शिलाई देऊन घ्यायची आहे इथं. तर तुम्ही इथे म्हणणार की ताई तुम्ही मुंड्यानुसार फिटिंग केलं तर छातीचं सुद्धा मेजरमेंट बरोबर येत आहे की नाही ते दाखवा. तर इथे मी ते सुद्धा तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. तर आपलं 36 मापाचं होतं, तर 9 इंच परफेक्ट आपलं इथे मेजरमेंट आलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने तुमची फिटिंग पण यायला पाहिजे. आणि मुंड्याचा इथे जो जोड असतो तो पण आपला परफेक्ट आलेला आहे, कुठेही कमी जास्त झालेला नाही आहे. आणि आपली शिलाई सुद्धा ही अगदी परफेक्ट सरळ आलेली आहे. हे बघा तुम्ही इथे बघू शकता अगदी सरळ आलेली, कोणताही भाग कमी जास्त झालेला नाही. ह्याच प्रोसेसने आपण दुसऱ्या साईडची सुद्धा फिटिंग करून घेणार आहोत. आता इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडची सुद्धा फिटिंग झालेली आहे. तर तुम्ही जो मुंड्यातला जोड बघता तो सुद्धा इथे दुसऱ्या साईडच्या फिटिंगला सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे, कुठेही कमी जास्त झालेलं नाही आपलं. तर अशा पद्धतीने परफेक्ट अशी आपली शिलाई आलेली आहे. आणि इकडनं सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली सरळ शिलाई आलेली आहे. मार्जिन सुद्धा खूप छान अशी आपली आलेली आहे, म्हणजे जेवढी पाहिजे होती तितकीच उरलेली आहे. तर संपूर्ण ब्लाऊज इथे आपलं जवळजवळ तयार होत आलेलं आहे. फक्त आता आपली जी पायपिंग आहे तेवढी पायपिंग फक्त बाकी आहे. तर पायपिंग सुद्धा आपण इथे करून घेणार आहोत. मेन ब्लाऊज आपण इथे फुल बस्ट वरन सुद्धा मोजून बघायचं आहे. तर 9 इंच परफेक्ट येत आहे शिवून, अगदी परफेक्ट आपला ब्लाऊज इथे तयार होणार आहे. आता इथे आपण पायपिंग करून घेणार आहोत. तर पायपिंगसाठी मी तिरकस धाग्यामध्ये कपडा हा कट करून घेतलेला आहे. तर पायपिंग कसं करायचं कशी करायची ते जर तुम्हाला माहिती नसेल तर मी बऱ्याच व्हिडिओ म्हणजे पायपिंगचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर तुम्ही ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, तर बघा. तुम्ही भरपूर 5-6 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पायपिंग कशा करायच्या. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मी पायपिंग इथे दाखवलेले आहेत. आता इथे आपण पायपिंग करण्यासाठी मी तिरकस धाग्यामध्ये इथे कट करून घेतलेली पट्टी. आतमध्ये मी 1/2 इंच फोल्ड करते. आता इथे आपण संपूर्ण गळ्याला ही पट्टी लावून घेतलेली आहे. तर कुठे जास्त धागा वगैरे निघालेला असेल तर तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता ती आतमध्ये आपल्याला जितकी हवी असेल तुम्हाला तितकी पट्टी ही फोल्ड करून घ्यायची. नंतर परत कडेने एक शिलाई देऊन घ्यायची आहे.
आता इथे पट्टी आपण आतमध्ये फोल्ड करून घेतलेली आहे, तर त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, ही एक्स्ट्राची पट्टी जी आहे उरलेली ती अशा पद्धतीने कट करून घ्यायची असते, म्हणजे जेणेकरून ती आतमध्ये फोल्ड केली तरी सुद्धा फिनिशिंग येईल। आता इथे तुम्ही पायपिंग करू शकता किंवा तुम्हाला हात आतमध्ये फोल्ड करायचे असेल तर आतमध्ये सुद्धा फोल्ड करू शकता, तर ते तुमच्यावर डिपेंड आहे। तुम्हाला इथे पायपिंग ठेवायची आहे की आतमध्ये पट्टी फोल्ड करायची आहे, तर इथे मी पायपिंग करत आहे। तर इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण ब्लाउजला इथे आपलं व्यवस्थित पायपिंग करून झालेली आहे, तर गळा सुद्धा खूप सुंदर झालेला आहे आणि पायपिंग आतमधून सुद्धा फिनिशिंग आलेली आहे। तर हा जो कपडा आहे तो किती छान असा एकदम फिनिशिंग सहित आलेला आहे, उलटून सुद्धा बघायला आपल्याला छान वाटतं। तर अशा पद्धतीने आपली इथे संपूर्ण ब्लाउजला ही पायपिंग करून झालेली आहे। आता फक्त आपल्याला इथे आय बनवायचे बाकी आहेत, बाकी टोटल ब्लाउज इथे आपला व्यवस्थित फिनिशिंग सहित तयार झालेला आहे। पफ सुद्धा आता तुम्हाला वेअर करून दाखवल्यानंतर तुम्हाला समजेल। तर इथे दोन दोन बोटावरती आपल्याला हे व्यवस्थित हुक लावून घ्यायचे आहेत, म्हणजे आय करायचे आहेत आपल्याला। तर इथे जवळजवळ मी 7 आय करणार आहे, तुम्हाला किती आवडतात ते तुमच्यावर डिपेंड आहे। तर इथे आपले आय तयार झालेले आहेत, तुम्ही ते बघू शकता। तर अशा पद्धतीने आपलं खूप सुंदर इथे ब्लाउज रेडी झालेले आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।